परंपरागत खेती के उत्पादन से किसान खुश नहीं है और वो खेती से दूर होता जा रहा है। परंपरागत शेतीमध्ये उत्पन्नाचं प्रमाण कमी होतं, नॉलेज कमी होतं, मग त्यामुळे यांच्या सल्ल्यामुळे मी आधुनिक शेतीमध्ये प्रवेश केला। आधुनिक शेती म्हणजे काय बाबा, काय करायला पाहिजे की आपण कोणत्या पिकांना कुठलं खत घातलं पाहिजे, किती प्रमाणात घातलं पाहिजे, किती मात्रा वापरली पाहिजे, ही सगळी माहिती आम्हाला आधुनिक शेतीमध्ये मिळाली आणि ह्या सर्व बाबींमुळे आमचे उत्पन्न वाढले। त्यामुळं ह्या आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात मी वळलो। खेती और किसान को प्रोत्साहित करने के लिए सरकार ने प्रगतिशील खेती को बढ़ावा दिया। आधुनिक शेती मुळे तुमचे खूप फायदे होतात। एक तर तुम्हाला उत्पन्नामध्ये जास्त फायदा मिळतो, खर्च कमी होतो, मॅनपॉवर कमी लागतं, पाणी कमी लागतं। तुम्ही आधुनिक शेती करून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येईल या दृष्टीने विचार करावा असे मला वाटते। प्रगतिशील खेती अपनाने से किसान को कई फायदे होते हैं। आम्ही प्रथम ज्वारी, गहू, हरभरा, तूर, बाजरी, सूर्यफूल, ऊस ही पिकं आम्ही घ्यायचो। आता देखील आम्ही ती पिके घेतो, परंतु आधुनिक पद्धतीने केल्यामुळे त्याचं आमचं उत्पादन जास्त येत आहे। आता पूर्वी पारंपरिक पद्धतीने तूर पिकवली जायची, आता आम्ही नवीन पद्धतीमध्ये ड्रिप तूरची लागवड आम्ही करीत आहोत। सरकारकडून आम्हाला मदत म्हणजे सबसिडी कुठल्या प्रमाणात मिळाली आहे बघा, तर आम्हाला ऊसासाठी ड्रिपसाठी सबसिडी मिळाली, स्प्रिंकलरसाठी सबसिडी आहे आणि आमच्या गावामध्ये कोरडवाहू शेती अभियानातून आम्ही काही शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक पंपसेट वाटप केले 50% सबसिडीवर। प्रगतिशील खेती को अपनाएं और उत्पादन बढ़ाएं।